नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा माझे न्यू ब्लॉगमध्ये स्वागत. आजचा दिवस तर मला खूप छान मस्त, सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. पहा फ्रेंड्स, आज ना आपण कारल्याच्या विधीविषयी जरा थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. जसं की फ्रेंड्स, कारलं खाण्याने जे आपल्या शरीरामधलं पित्त असतं किंवा किटाणू असतात, जे काही आपल्याला रोग असेल तो कारल्यामुळे मिटल्या जातो. तर इथे बघू शकता आम्ही ना अशा प्रकारे कारल्याची वेल लावलेली आहे आणि हे जे माझे कारले आहेत ना ते खूप छान आलेले आहेत, एकदम छोटे छोटे आहेत. पण काय झालेलं आहे फ्रेंड्स, ते कारले पिवळी होत आहेत. त्याच्यासाठी काय करावं लागतो, कोणतं औषध आहे का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी ते आणून ट्राय करेल. तर इथे बघा, छान फाटे देखील फुटलेले आहेत आपल्या वेलीला आणि फुलं देखील भरपूर लागलेले आहेत, कारले देखील भरपूर लागलेले आहेत. तर आपले हे जी कारल्याची पानं आहेत तुम्ही बघू शकता, आणि काही कळ्या छोट्या लागलेल्या आहेत, ते सुद्धा फुलतील आणि त्याला देखील छान कारले लागतील. बरं का, तर इथे तुम्ही बघू शकता इथे देखील फाटी फुटलेली आहे. आणि ही जी आपली वेल आहे ती अगदी अशी बांबूवरती घेऊन अशी भरीव करायची आहे. तर असं देखील म्हटलं जातं की कारल्याच्या वेलीला एक भर दोन भर असते. तर मला ते सुद्धा सांगा नेमकं कारल्याच्या वेलीला किती भर असतात कारली येण्यासाठी. तर मी तुम्हाला आता हे जे आपलं कारलं आहे पिवळं पडलेलं मी तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता तुम्ही, हे जे आपलं कारलं आहे ना ते अशा प्रकारे पिवळं पडलेलं आहे फ्रेंड्स, थोडं हिरवं आहे आणि पिवळं आहे. तर ह्याच्यासाठी काय करावं लागतं, तर इथे बघू शकता हे वेल मी इकना अशी घेतलेली आहे, कारण का आम्ही जे कारले होते ना पिवळे केलेले ते इथे टाकले होते, तर त्याची वेल तयार झालेली आहे. तर इथे बघू शकता इथे देखील फाटी फुटलेली आहे त्याला छान, आणि अशा प्रकारे हे कारलं आहे एक पिवळं पडलेलं. तर आता आणखीन एक कारलं आहे ते खूप छान आलेलं आहे, हिरवगार आहे ते कारलं आणि एकदमच भारी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे कारलं थोडंसं मोठं आहे, तर खूप छान वाटलं मला हे कारलं. कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास मनापासून लाईक करा. बाय बाय.